आता पाहूयात बातमी. मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप उदयनराजेंनी केलेला आहे. आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. उदयनराजे भोसलेंनी हा इशारा दिलेला आहे. सरकार मराठा समाजाच्या उद्रेकाची वाट पाहतोय का? संतप्त उदयनराजेंनी हा सवाल सरकारला केलेला आहे. छत्रपती उदयनराजेंनी फेसबुकवरती एक पोस्ट लिहित सरकारला सवाल केलेले आहेत. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयातल्या वकील गैरहजेरी प्रकरणावरती सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पाहूयात नेमकं उदयनराजे काय म्हणालेले आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसेल तर खंबीर मराठा समाज आता राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाचा निकाल लागत नसल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा ऍडमिशनचा प्रश्न कायम आहे. आरक्षणाचा निकाल लागत नसल्यानं विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचा प्रश्न कायम आहे. शेकडो तरुणांच्या नोकरीचा प्रश्न लोंबकळत पडलेला आहे. तरीही सरकारला जाग येत नाहीये. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारची नेमकी भूमिका काय आहे याचा सरकारनं तात्काळ जाहीर खुलासा करावा. मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची वेळ आता आली आहे. या उद्रेकाची सरकार वाट पाहते की काय? कोर्टानं सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले 2 आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असताना सुद्धा सरकारनं जाणीवपूर्वक तयारी केली नाही. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे. सरकार आणि वकिलांमध्ये कसलाही समन्वय नाही. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील असल्याची घोषणा केली आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारची नेमकी दिशाच ठरलेली नाहीये. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीला हजरच नव्हते. त्यामुळे कोर्टानं काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे. आता तरी सरकारनं तातडीनं ठोस पावलं उचलावीत. अन्यथा मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही.